नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोगाकडनं एक नोटीस नुकतीच सोशल मीडियामध्ये फिरत आहे आणि या आयुक्तांच्या म्हणजे निवडणूक आयोगाची जी नोटीस आहे त्या आधारे बऱ्याचशा मुलांमध्ये शंका उपस्थित झाली आहे. सर, भविष्यात ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत त्याचं नोटिफिकेशन येईल का? सेकंडली आहे की सर, ऑलरेडी एक्झाम झाल्या त्यांचे रिझल्ट लागतील का? काहींचे रिझल्ट लागले सर, नियुक्ती मिळेल का? सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी थोडक्यात घेतोय, पण यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत अपवादात्मक आहेत, त्यापण मी तुम्हाला सांगणार काय ते पण लक्षात घ्या. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अर्धवट व्हिडिओ बघून त्याचे तर्के वितर्के लावू नका. पहिले ऍड येणार का? ऍड कोणत्या कोणत्या येणं अपेक्षित आहे? कंबाईन 2024 ऍड येणं अपेक्षित आहे. सेकंडरी ऑलरेडी पोलीस भरतीची जी येऊन गेली आहे. थर्डली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जसं रेल्वे भरतीच्या ऍड आलेल्या आहे, MTSची ऍड येणार आहे, तत्सम ज्या महानगरपालिकेच्या ऍड थांबलेल्या आहेत त्या काही महानगरपालिका आल्यात, काही बाकी आहेत त्यांच्या येणार का? ZP च्या काही परीक्षा घेणं बाकी आहे, त्या जाहिरात त्या घेण्याबद्दलचं काही नोटिफिकेशन येईल का? काही ZP च्या किंवा सरळ सेवेच्या जेवढ्या एक्झाम आत्ता झाल्या बऱ्याचशा झालेल्या आहेत, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये WRD WCD असेल तिथं कॅन्सल झाली, त्यानंतर तलाठी असेल किंवा ZP असेल, नगर परिषद असेल, ह्या एक्झाम ज्या झाल्यात राज्य उत्पादन शुल्क आहे यांच्या नियुक्तीचं काय होणार आहे? त्यानंतर दुसरं, नियुक्ती मिळणार का हा एक प्रश्न आहे. आणि मग महाराष्ट्र शासनाचा एक प्रस्ताव आपण निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे, त्या प्रस्तावाचं उत्तर आलेलं आहे का ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. सो ह्या भरती, शिक्षक भरती असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम, त्यांची नियुक्ती ॲडबद्दलचं काय आहे थोडक्यात बघा. ते आपण बघणार बिफोर दॅट, इग्नाईट अकॅडमी नेहमी तुम्हाला उपयुक्त अशा बॅचेस आपण घेत असतो, जसं की आता पोलीस भरतीची पण बॅच चालू आहे, राज्यसेवेची बॅच चालू आहे, राज्यसेवेची मराठी मीडियमची एक बॅच आहे, इंग्लिश मीडियमची पण बॅच चालू आहे. त्याबद्दल डिटेल्स माहिती घेण्यासाठी खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या. आता महत्वाचा मुद्दाकडे तुम्हाला घेऊन जातो. परत एकदा सांगायचं म्हणजे ही आपली प्रकाशन इग्नाईट अकॅडमीची पोलीस भरतीसाठी हे खूप महत्वाचे पुस्तक आहे, नक्कीच आपल्या ॲपवरून तुम्ही परचेस करू शकता. ही 28 मार्च 2024 हे नोटिफिकेशन आहे. कोणाचं आहे? भारत निर्वाचन आयोग म्हणजेच सेक्रेटरियन ऑफ द इलेक्शन कमिशन यांच्याकडनं हे आलेलं आहे. लेटर आहे. 2 कोणासाठी आहे? सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिस कोऑर्डिनेशन सेक्शन. आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणाऱ्या डिपार्टमेंटला काढलेलं आहे पत्रक आहे किंवा सूचना आहे. आता यामध्ये सब्जेक्ट काय आहे हा सब्जेक्ट बघा, नीट लक्षात घ्या. सब्जेक्ट मिनिस्ट्री ऑफ फायनान्स प्रपोजल परमिशन ऑफ रिक्रुटमेंट प्रमोशन अपॉइंटमेंट ट्रान्सफर ऑफ ऑफिसर्स इन द ऑर्गनायझेशन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिस ड्युरिंग एन्फोर्समेंट ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे ज्याला आपण MCC म्हणतो, 2024 रिगार्डिंग, या संदर्भातलाही नोटीस आहे. आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेलं नोटीस आहे, त्या त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला. असं स्टेट लेवलला, स्टेटला, राज्य सरकारला असं काही उल्लेख त्यांनी केलेला नाही, पण तो त्यांना लागू होऊ शकतो. काही अंशी होऊ शकतो, काही अंशी नाही होऊ शकत, पण डायरेक्ट संबंध तो येऊ शकत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रत्येक राज्य सरकार त्या रिक्रुटमेंट, जसं की पाठिंबाची कमिशनची एक नोटीस होती त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ऑलरेडी शेड्यूल केलेल्या ज्या जाहिराती असतील, शेड्यूल केलेल्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही घेऊ शकता. फक्त नवीन काही ऍड, नवीन काही जाहिराती, नियुक्ती तुम्ही देऊ शकत नाही, पण शेड्यूल असेल ते घेऊ शकता, असं पहिलं कमिशनचं स्टेटमेंट आहे किंवा पत्रक आहे. पण ह्या पत्रकात त्यांनी सांगितल्याप्रमाणे फायनान्स डिपार्टमेंटला, विशेष त्यांनी डिपार्टमेंट कोणतं उल्लेख केलं, डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिस ड्युरिंग, म्हणजे फायनान्स सर्व्हिसला इथे पण बघितलं, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला हे स्पेशल दिलेलं आहे. सो याचा अर्थ तुम्ही असं लावूच नका की लगेच ते महाराष्ट्र शासनाला लागू होणार आहे. हे डिपार्टमेंटला पाठवलंय फायनान्स डिपार्टमेंटला, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच डिपार्टमेंटला पाठवलाय, राज्य सरकारला आलाय का, महाराष्ट्राचा उल्लेख आहे का, नाही, पण तो लागू होतो काय अंशी, पण मी मला काय सांगायचं लक्षात घ्या. आता हा हे काय आहे लेटर ते सांगतो मला बघा. सर मॅम, आय एम डायरेक्टेड टू रेफर टू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स लेटर, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं जे लेटर त्यांना गेलं होतं, लेटर गेलं होतं, कोणतं लेटर आहे? 10/19/2024 हे लेटर आहे. डेटेड 26 मार्च 2024 हे लेटर गेलं आणि 28 यांचं उत्तर आलंय. बघा, 2 दिवसात उत्तर आलेलं आहे. रिसिव्ड फ्रॉम ऍडिशनल सेक्रेटरी ऑन द सब्जेक्ट सिटेड अँड टू स्टेट दॅट द कमिशन हॅज नो ऑब्जेक्शन फ्रॉम MCC, म्हणजेच काय, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अँगल, टू द प्रमोशन ट्रान्सफर ऑफ ऑफिसर्स सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट नो ऑफिशियल इन्व्हॉल्वमेंट इन द इलेक्शन वर्क मध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसेल अशा उमेदवार, अशा काय म्हणजे आपण अधिकाऱ्यांची काय करू शकता, तुम्ही प्रमोशन करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता, ज्यांची की डायरेक्ट निवडणुकीमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये. दुसरं काय सांगितलंय, इन एनी कॅपॅसिटी इज बिलीव्ह डिस्क्लोज सॉरी लिव्ह डिस्क्लोज टिल द इलेक्शन प्रोसेस इज ओव्हर, बरोबर, इन एनी कॅपॅसिटी इज रिलीव्ह डिस्क्लोज टिल द
इलेक्शन प्रोसेस इज ओव्हर, जर तसं असेल तर त्यांना तुम्ही आपण ट्रान्सफर किंवा प्रमोट करू शकत नाही. फर्दर आता हाही मुद्दा महत्त्वाचा बघा, हे झालं प्रमोशन ट्रान्सफर बद्दल हा मुद्दा. द रिक्रुटमेंट अँड फ्रेश अपॉइंटमेंट म्हणजेच काय, नवीन जाहिरात आणि नियुक्ती, नवीन नियुक्तीला शाल बी डिफर्ड, डिफर्ड म्हणजे काय, स्थगित करणं, डिफर्ड टिल द कम्प्लिशन ऑफ द इलेक्शन प्रोसेस, इलेक्शन प्रोसेस होईपर्यंत थांबवा, नवीन ऍड आणि नवीन नियुक्ती थांबवा. हे कोणाला सांगितलंय, डिपार्टमेंट ऑफ फायनान्सला सांगितलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट सांगितले, दोन दिवसांनी सांगितलं मी. आता राज्य सरकारने एक प्रस्ताव या निवडणूक आयोगाला दिलेला आहे. राज्य सरकारने राज्य शासनाच्या अखत्यारी जेवढ्याही पदांसाठीच्या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या होत्या त्या संदर्भातलं नोटिफिकेशन त्यांनी दिलं, जसं की तलाठींचं नियुक्ती करण्याबाबत असेल किंवा इतर डिपार्टमेंटच्या एक्झामचे त्यांचे रिझल्ट आणि निकाल वगैरे संदर्भात असेल. सो याच्याबद्दल प्रस्ताव आपला राज्य शासनाचा गेला आहे, त्याचं अजून उत्तर येणं बाकी आहे. सो त्याचं उत्तर आलं की ते पण तुम्हाला सांगतो, पण याचा अर्थ सोशल मीडियात बरंच फिरतं आहे की होणारच नाही, आता नियुक्ती होणार नाही किंवा तुमचं जाहिरात येणार नाही किंवा तुमचं निकाल लागणार नाही वगैरे वगैरे. सो लक्षात घ्या, आचारसंहिता लागल्यानंतरही काही निकाल काही गोष्टी घडलेल्या आहेत. सो आता हे डिपार्टमेंट, काही डिपार्टमेंट किंवा जाणून बुजून काही लोक थांबून गेलेत आणि उत्तर देतात आचारसंहिता लागल्या, आचारसंहिता, पण आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय सांगतंय हा विचारच ते करत नाही. उगाच कोण रिस्क घेतंय म्हणून ते डिपार्टमेंटनी निकाल लावायचं किंवा फायनल नियुक्ती करायचं थांबवलेलं आहे. सो याच्याबद्दल राज्य सरकारचा प्रस्ताव गेलाय, तो आल्यानंतर ऍक्शन होईलच आणि प्रस्तावाचं उत्तर पण लवकरच येईल. हे आता याचं उत्तर आलंय लवकर, पण त्याचं उत्तर अपेक्षित लवकर येईल. सो याचा अर्थ वेगळा लावून घेऊ नका. बरेचसे विद्यार्थी फोनवर फोन करतात, मेसेज टाकतात, सर होईल का होईल का. सो वेट अँड वॉच, काय होते आपण बघूया, निकाल काय लागतो बघूया. पण मला माझ्या माहितीप्रमाणे जी मला माहिती आहे, तुम्ही पण तुमचं मत नोंदवा, पण मी माझं मत तुम्हाला सांगतो जेवढी माहिती मला मिळाली आहे की तुमचं जी प्रोसेस आहे, ज्या शेड्यूल्ड आहेत एक्झाम, ज्यांचं शेड्यूल ऑलरेडी होतं, एक्झाम झाले, निकाल पेंडिंग आहे, नियुक्ती कमी पेंडिंग आहे, कदाचित त्यांचे निकाल जर लागतील नियुक्तीबद्दल थोडंसं थांबावं लागेल असं मला प्रायमरी वाटतंय. पण बघूया या प्रस्तावाचं उत्तर काय येतं, त्यानंतर आलं की मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्येच. ओके, सो तुर्तास मी थांबतो, अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा मेसेजद्वारे आमच्यापर्यंत पाठवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद.